सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागात चाललंय तरी काय? बांधकाम विभागातील भ्रष्टाचार रोखण्यास शासन कुठेतरी अपयशी ठरतय का? कायदे कितीही कठोर करा, भ्रष्ट अधिकारी त्यावर मात करतातच आणि पळवाटा काढतात. पण काहीही असो, चंद्रकांत पाटलांनी या खात्यावर वचक बसवला तरीही निकृष्ट आणि बोगस कामावर आता त्यांना अधिक लक्ष द्यावे लागेल, यात काही शंका नाही. त्याचंच एक उदाहरण सोलापूर येथील विश्रामगृह. या विश्रामगृहावर गेल्या 5 वर्षात लाखो रुपये खर्च दाखवण्यात आला, तरीही कोणतंही काम या ठिकाणी करण्यात आलं नाही. विश्रामगृहाची दुरुस्ती आणि देखभाल फक्त कागदावरच झालीय. विश्रामगृहाची रंगरंगोटी असो किंवा वीज प्रवाह दुरुस्ती, दरवाजे खिडक्या, फ्लोरिंग दुरुस्ती, अंतर्गत रस्ते असो किंवा कॉट, गाद्या, पडदे, सोफे यांची खरेदी तर दाखवली, मात्र नवीन कोणतीही वस्तू दिसून येत नाहीये. तुम्हीच पहा, जुने सोफे खुर्च्या तुटलेल्या आहेत. मग खर्च कशावर झाला हे मात्र कळत नाही. तिकडच्या कामगारांनी देखील अशीच तक्रार केली आहे. इमारत दुरुस्ती देखभाल यावर मोठ्या प्रमाणावर खर्च दाखवणाऱ्या मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निधी हडप तर केला नाही ना? यावर नियंत्रण असलेले अधीक्षक अभियंता यांच्या घराचा हा फोटो बघा, प्रत्यक्ष राजवाडाच दिसतोय. प्रचंड सजावट केलेला असा हा त्यांचा बंगला, त्यातील लॉन, ते झाडावरील ही लाईट पहा. हा शासनाच्या अधिकारांचा दुरुपयोग नाही का? शेलार साहेब अधिकाऱ्यांच्या घरावर लाखोंचा खर्च झाला आणि विश्रामगृहाची दुरावस्था पहा. ही रूम नंबर 1, या रूमच्या दरवाजाला लॉक नाही, दरवाजा तुटलेल्या अवस्थेत. पहा ही रूम नंबर 1 ची दुरावस्था. या रूमच्या दरवाजाला साधं लॉकही नाही, दरवाजा तुटलेल्या अवस्थेत. या रूम मध्ये सोफाही नाही. पहा ही रूम नंबर 1 ची दुरावस्था. या रूमच्या दरवाजाला लॉक नाही, सोफा नाही, दरवाजा तुटलेल्या अवस्थेत. ही बघा, आपण पाहू शकतो ही आहे रूम नंबर 3. या रूम मध्ये एसी नादुरुस्त, भिंतींना कलरही नाही, भिंतींवर पापुत्रे आल्याचं दिसून येत आहे. खोटी आणि निकृष्ट कामे या रूम मध्ये झालेली आहेत. पहा, जी कामे केलेली नाही त्यांची बिले देखील काढलेली आहेत. पहा ही दृश्य, अनेक वर्षांपासून हा दरवाजा असाच तुटलेला आहे. लाईटचे बोर्ड तुटलेले आहेत, सॉकेट नाहीत, भिंतींना कलर नाही, भिंतींवरच्या कलरचे पापुत्रे निघालेले आहेत. भिंतींना कलर नाही, भिंतींवरच्या कलरचे पापुत्रे निघालेले आहेत. पहा, आपण पाहू शकतो या रूम नंबर 3 मध्ये एसी नादुरुस्त आहे, खोटी आणि निकृष्ट दर्जाची कामे या रूम मध्ये करण्यात आली आहे. पण बिले मात्र या कामांची काढलेली आहेत, मात्र काम काहीच नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च या ठिकाणी दाखवलाय, पण अनेक वर्षांपासून दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत, लाईटचे बोर्ड तुटलेल्या अवस्थेत आहेत, यामध्ये सॉकेट देखील नाही. आणि कामे मात्र कोणतीच केलेली नाहीयेत.
पण कोट्यवधी रुपयांचा खर्च या ठिकाणी दाखवला आहे. पहा ही दृश्य, बाथरूम मध्ये अस्वच्छता दिसून येते. पहा हा रूमचा मागचा भाग, या ठिकाणी निकृष्ट आणि अगदी दर्जाहीन कामे झालेली आहेत. कौल तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. ही पहा, ही आहे रूम नंबर 7. बेडशीट पहा, कॉट बघा, रूमची अवस्था बघा, बाथरूमचा दरवाजा तुटलेला. ही पहा, ही आहे रूम नंबर 7. बेडशीट पहा, कॉट बघा, रूमची अवस्था बघा, बाथरूमचा दरवाजा तुटलेला. दुसऱ्या मजल्यावर आलेले वडाचे झाड आणि त्या झाडाच्या मुळ्या थेट तळमजल्याच्या बाथरूम मध्ये आल्या. हे बघा दृश्य. या अवस्थेतील स्वच्छता गृह महिला आणि पुरुषांनी कसं वापरायचं? प्रश्न आहे तो एकच, या सगळ्याची चौकशी करणार कोण?